हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सुचितावीरा विशालसिंह पार्टे माहीम उपासना केंद्र बापूंच्या कृपेने बापूंच्या चरणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून बापू परिवारात माझा समावेश झाला मी खरंच खूप अंबज्ञ आहे की मला उशिरा का होईना पण बापू माझ्या आयुष्यामध्ये भेटले एक सद्गुरू असा भेटला की ज्याने माझ्या आयुष्याला एक छान वळण लावलं एक छान दिशा दिली आज मी माझ्या जॉबच्या संदर्भातला अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे uh, मी बाय प्रोफेशन फार्मसिस्ट आहे आणि जेव्हा माझं फार्मसीचा डिप्लोमा पूर्ण झाला होता तेव्हा इंटर्नशिपसाठी मला हिंदुजा हॉस्पिटल अपॉइंट करण्यात आलं होतं हीसुद्धा माझ्या सद्गुरूंचीच कृपा की माहीममध्ये राहत असल्यामुळे मला हिंदुजा हॉस्पिटल uh, सारखं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये uh, हॉस्पिटलमध्ये uh, इंटर्नशिप करण्याचा ट्रेनिंग करण्याचा एक चान्स मिळाला जेव्हा मी तिथे uh, ट्रेनिंग सुरू केली त्यानंतर ट्रेनिंग संपल्यानंतर मला तिथे लोकम बेसिसवर जॉबही लागला पण असं झालं की सात आठ महिने मला तो जॉब व्यवस्थित मिळाला मी अनुभव माझ्या गाठीशी जमा झाला पण नंतर असं झालं की ज्या ज्या जा, जा व्यक्तीच्या जागेवर मला अपॉइंट केलं होतं लोकम बेसिसवर ती व्यक्ती रुजू झाली त्यामुळे माझा ते कॉन्ट्रॅक्ट ट संपलं होतं पण असं झालं होतं की सात आठ महिने तिथे काम केल्यानंतर तिथली सराउंडिंग तिथलं वातावरण मला खूप आवडलं होतं आणि माहीममध्ये असल्यामुळे खूप प्रवासाचा पण काही दगदग नव्हती का। तर मी बापूनं नेहमी सांगायची बापू मला हिंदुजामध्ये जॉब मिळेल तर किती छान होईल पण मी माझ्या पप्पांनाही म्हणाले होते की पप्पा मला बघा ना जरा हिंदुजामध्ये तुमची ओळख निघते का जॉबसाठी पर्मनंट जॉबसाठी तर पप्पा असेच म्हणाले मस्करीमध्ये काय माझा बाप बसला आहे का तिथे नोकरी द्यायला तुला पण मला कल्पनाच नव्हती की खरं हो माझा डॅडच बसलेला तिकडे माझ्यासाठी जॉब द्यायला ओळख नाही काही नाही फक्त एक अनुभव होता गाठीशी आणि येस माझ्या सद्गुरूंची कृपा होती माझ्या पाठीशी आणि मी माझ्या मॅनेजरला फार्मसी मॅनेजरला त्यांना सांगितलं होतं की मी इंटरेस्टेड आहे जॉबसाठी जर इथे काही वॅकन्सी होते तर मला प्लीज सांगा तुम्ही मी इंटरेस्टेड आहे आणि फक्त बापूंकडे रोज एकच मागायची की बापू तिथे अशी वॅकन्सी होऊन ना कोणाला तरी ना एक छान ठिकाणी कामाला लागून दे ॲब्रॉडला जाऊन देतो व्यक्ती की त्याच्या ठिकाणी मग मला तुम्ही तिथे जॉब म्हणून एक पर्मनंट जॉब मिळून जाऊन देत की एखाद्या व्यक्तीला खूप चांगल्याच अपॉर्च्युनिटी मिळाली आणि खरंच असं झालं की बापूंच्या कृपेने तिकडे एका व्यक्तीला अब्रॉडमध्ये जॉब मिळाला त्यामुळे तिथे एक वॅकन्सी क्रिएट झाली माझ्या मॅनेजरने मला ताबडतोब फोन केला की सुचिता तुला इंटरव्ह्यूला यायचं आहे आणि आपण पेपरमध्ये ॲडही देतोय ब बरेचसे कंटेस्टंट असतील पण तू इंटरव्ह्यूला ये मी जेव्हा इंटरव्ह्यूला त्या दिवशी तो दिवस उजाडला मला खूप नर्वसनेस आणि खूप टेन्शन होतं बापूंना म्हणाली बापू प्लीज चला माझ्याबरोबर तुम्हाला यायचं आहे इंटरव्ह्यूला माझ्याबरोबर आणि हा जॉब तुम्हीच मला मिळवून द्यायचा आहे कारण तुमच्यामुळेच हे सर्व घडलं आहे आणि तुम्हीच करणाऱ्यावर खात्री होती इंटरव्ह्यूला बसले इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला माझ्यासोबत सात आठ कॅन्डिडेट्स uh, होते आणि दे ऑल आर बॅचलर त्यांची सगळ्यांची डिग्री होल्डर होते आणि मी एकटीच डिप्लोमा होल्डर तर मला थोडंसं टेन्शन तिथे आलं की काय माहिती आहे मला सिलेक्ट करतील की नाही कारण का मी एकटीच डिप्लोमा होल्डर होती तिथे आणि इंटरव्ह्यू झाला आणि आम्हाला चौघांना सांगितलं की तुम्ही थांबायचं बाकीच्यांनी निघून जा जिथे इंटरव्ह्यू चालला होता तिथे बाहेर एक सिक्युरिटी माणूस सिक्युरिटी पर्सन उभा केला होता की त्या रूममध्ये कोणी जायचं नाही एच आर मॅनेजर आणि डिपार्टमेंटचा मॅनेजर तिथे इंटरव्ह्यू कंडक्ट करत होते स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स होते की कुणीही तिथे जायचं नाही फक्त कॅन्डिडेटला बोलावल्यावरच तिथे तो जाणार आम्ही जेव्हा चौघीजणी बसलो होतो माझ्याबरोबर अजून तिघीजणी होत्या तर मला एक व्यक्ती तिथे त्या रूमकडे जाताना बघितली मी एकदम उंच व्यक्ती पुरुष होता व्हाईट शर्ट व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये आणि हातामध्ये साखळी हलवत हलवत चाललेला बरं ते रूम लांब असल्यामुळे मला दिसत नव्हतं चेहरा व्यवस्थित आणि ती व्यक्ती तिथे गेली त्यांनी जाताना माझ्याकडे बघितलं आणि स्माईल केली मला वाटलं की मी आठ महिने हिंदुजामध्ये काम केल्यामुळे मे बी कोणीतरी डॉक्टर असतील की ते मला ओळखतायत एक मेडिसिन घ्यायला आल्यावर तर ती तोंड ओळख असेल म्हणून त्यांनी मला स्माईल दिली त्या व्यक्तीने जिथे इंटरव्ह्यू चालला होता तो दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये गेले थोड्या वेळाने बाहेर आले आणि त्यांनी मला निघताना असं केलं थम्सअप तर मी म्हणाले मला ते बाकीच्या म्हणतात तुला थम्सअप का केलं त्यांनी म्हटलं काय माहिती त्यांना वाटलं असेल माझा इंटरव्ह्यू चालला ना म्हणून ते मला ऑल द बेस्ट करून गेले असतील थोड्या वेळाने आतून कॉल आला त्या इंटरव्ह्यूच्या रूममधून तर सिक्युरिटी बोलला की आ, सुचिता पासते तुम्हाला थांबायला सांगितलं आहे बाकीच्यांना घरी जायला सांगितलं आहे तिथे मला वाटलं की येस माझं इथे वाटतं काम झालं आणि मी गेले आतमध्ये त्यांनी मला सांगितलं एच आरच्या सगळ्या फॉर्मॅलिटी कर यू आर अपॉइंटेड ॲज अ फार्मासिस्ट इन हिंदूजा हॉस्पिटल त्यानंतर असं झालं की मी बाहेर आले आणि मी थोडा वेळ थांबला आणि मी त्या सिक्युरिटी माणूस जो होता त्याला बाहेर जो उभा होता त्याला विचारलं की मगाशी ते आले ते कोण डॉक्टर होते ते आतमध्ये डोकावून गेले बघा ते म्हणाले कोण नाही इथे कोणच नाही आलं अला? इथे अलाऊडच नाही आहे कुठल्याही डॉक्टरला काय कोणालाही अलाउड नाही इंटरव्ह्यू चालू असताना असं आतमध्ये येण्यासाठी तर मी बोल नाही तिथे ती व्यक्ती आली व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली हातात साखळी घेऊन आलेली तो म्हणाला मॅडम इथे कोणीही अलाउडच नाही आहे कोणाला इथे यायला तेव्हा मला ते कळालं की ती दुसरी तिसरी कोणी नव्हतं तो माझा बापूच होता माझा डॅडच होता की तो तिथे माझ्यासाठी सगळंच सेटिंग करून गेला आणि मला त्याने जॉब दिला आणि खरंच माझ्या बापूंच्या कृपेने मी तिथे चौदा वर्ष जॉब करू शकले आणि एक सुंदर अनुभव मला मिळाला तिथे मला माझा लाईफ पार्टनरही भेटला जो बापू फक्तच आहे सिंह पार्टे तर खरंच डॅड खूप अंबज्ञ छोट्या छोट्या गोष्टीच्या अशा असतात की आम्ही हट्टाने मागतो पण मला खात्री आहे की तू आमच्यासाठी जे योग्य आहे आणि उचित आहे तेच तू आम्हाला देतोस आणि त्यावर आमचा काहीही हरकत नाही आहे असंच आमच्या आयुष्यात सदैव बापू तुझी कृपादृष्टी राहून दे मोठ्या आईचरणी हीच प्रार्थना हरिओम श्रीराम नाथ नातसंविवित नातसंविवित नातसंविवित